सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील कामाच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असून भेदभाव होत आहे. नियम डावलून निविदा दिल्या जात असून कार्यकारी अभियंता तर थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असून आमदारांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला जात आहे असा खळबळजनक आरोप करत कर्जत तालुक्यातील राहुल शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दीपक शिंदे, रामेश्वर तोरडमल, आप्पा काळे, भूषण तोरडमल, केतन खरात, सतीश पांडुळे, मिठू धांडे, राजू लाळगे, बंटी तोरडमल, राजेंद्र तोरडमल, माजी सरपंच भाऊसाहेब तोरडमल, अरुण लाळगे आदींसह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी निविदा प्रक्रियेतून बाहेर निघण्यासाठी दबाव टाकला असून दोन वेळा पोलीस कारवाई करण्याची एफआयआर करण्याची धमकी दिली असून आमदार राम शिंदे यांना भेटण्याचा सल्ला देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम अहमदनगर इथं निविदा प्रक्रियेमध्ये फार भेदभाव होतो. नियम डावलून निविदा दिल्या जाते. आता आपल्या इकडं दुर्गाव ते तळवडी काम चालू आहे, क्लीन सी कन्स्ट्रक्शन पुणे, ते मोठं काम आहे 18 ते 20 कोटीचं. त्यात बॅच मिस प्लॅनची कंडिशन आहे, प्लस 30 दिवसाच्या आत त्यांनी ट्रायल द्यायची असेल, म्हणजे वर्क ऑर्डरनंतर. ते वर्ष झालं तरी त्याची काय ट्रायल नाही, काय नाही, काय नाही, एवढं करून त्याला परत दुसऱ्या 2 टेंडरमध्ये क्वालिफाईड केले. त्या आठवी डिस्क्वालिफाईड होत असताना क्वालिफाईड केले, 2 कामं त्यांना राजकीय दबावाखाली दिले आणि त्यातून स्थानिकांना डिस्क्वालिफाईड करण्यात आले. म्हणजे अशा बऱ्याच निविदा प्रक्रियेमध्ये असाच विषय चालला आहे. मोठमोठ्या कंपन्यांना लांबून 150-200 किलोमीटरहून डांबर मिश्रित मालावरून काम केलं जातंय. तिथं पाट्याच्या पलीकडे काहींचे प्लांट आहेत, फराट्याला काम चालू आहे, तिथून माल जातो, थंड होतो ना, वेळेत जात नाही आणि त्याला कंडिशन आहे साधारण ह्या ह्या किलोमीटरवर पाहिजे, एवढ्या एवढ्या वेळात द्यायला पाहिजे. असं न करता स्थानिक ठेकेदारांना प्रत्येक वेळेस दाबवलं जातं, कुठलं ना कुठलं कारण सांगून थांबवलं जातं. असे बरेच विषय आहे. वेळोवेळी मी त्यांना पत्र पण दिली, भेटलो पण काहीच नाही. शेवटी मला तर त्यांनी असं सांगितलं की तुमच्यावर FIR दाखल करू. कोणी सांगितलं? कार्यकारी सांगतात. म्हणजे अशी दादागिरी चालली आणि कुणाचतरी मिठू मिठू करा म्हणजे काय ते. हा आणि आमच्या प्रेशर आहे आमदारांचे, तुम्ही त्यांना भेटून या. नाही नाव सांगा असे डायरेक्ट सांग. कोणत्या आमदारांचे? राम शिंदेचं नाव सांगते, त्यांना भेटून या. आमच्या वदा भाऊ आहे, प्रत्येक वेळेस असं सांगितलं जात. म्हणजे आम्ही ते परेशान झालोय. प्रत्येक टेंडर प्रक्रियेत 10-10, 20-20 वेळा त्यांना जायचं, भेटायचं, त्यांचं आहे ते आहे, पत्र दिले त्यांना कित्येक वेळेस, टेंडर कंडिशन दाखवल्या, त्यांच्यात काय बदल तारखेला त्यांना आंदोलनाचं उपोषणाचं पत्र दिलं, कोर्टात पण दाखल केले. आधी दादांना पत्र दिलं, बांधकाम मंत्र्यांना दिलं, आधी दादांना पत्र दिलं, बांधकाम मंत्र्यांना दिलं, एसीएमला दिलं, एकंदरीतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत केलेले हे आरोप गंभीर स्वरूपाचे असून याबाबत चौकशी होण्याची आवश्यकता आहे. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.